मित्रांनो, इन्सर्ट टॅब मध्ये पिक्चर बघितलं होतं, तर आज आपण शिकणार आहे ऑनलाईन पिक्चर कसं इन्सर्ट करतात। ऑनलाईन पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी तुमच्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट असणं गरजेचं आहे। तर मी माझ्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट वायफाय घेतलेले आहे, तर मी ऑनलाईन पिक्चर इन्सर्ट करणार आहे। तर सर्वात पहिले आपल्याला इथे ऑनलाईन पिक्चरमध्ये क्लिक करायचं, त्यानंतर आपल्याकडे इथे इन्सर्ट पिक्चर इथे दिलेले बिंग इमेज सर्च आणि खाली वन ड्राईव्ह पर्सनल, तुमच्या वन ड्राईव्ह पर्सनलमधनं पण तुम्ही घेऊ शकता। तर आपण इथे सर्च केलं काही ऑनलाईन पिक्चर असतील, जे काही ऑनलाईन पिक्चर तुम्ही इन्सर्ट करू शकता। तर इथे मी कम्प्युटर इथे नाव टाईप केलं, त्यानंतर इथे सर्चवरती क्लिक करायचे, आणि सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमधील जे काही पिक्चर्स असतील, इथे तुम्हाला पिक्चर्स ते कम्प्युटरवरती दिसतील, त्याच्यावरती टिक करायचं। जसं की आपल्याला हे पिक्चर घ्यायची असतील किंवा इथे जर टिक केलं तर तुम्हाला साईज स्मॉल मिडियम तुम्हाला इथं साईज पण घेता येते। त्यानंतर इथे टाईप दिली आहे तुम्हाला, टाईप फोटोग्राफ, क्लिप आर्ट, लाईन ड्रॉइंग, इथनं पण तुम्हाला घेता येते। त्यानंतर कलर्स, तुम्हाला कोणत्या कलर्समध्ये घ्यायचे असेल तुम्ही ते कलर पण इथनं सिलेक्ट करू शकता। तर इथे ऑल कलरमध्ये सिलेक्टेड आहे, तर मी ही पिक्चर इथे याच्यावरती क्लिक केले आणि त्यानंतर इथे इन्सर्टवरती क्लिक करायचं। तर इथे काही डाउनलोड पिक्चर होत आहे आणि ऑनलाईन पिक्चर इथे इन्सर्ट झालेले आहे। या आणि याला ड्रॅग करून साईडला क्लिक करून साईडला ड्रॅग करायचं, पिक्चरची साईज कमी जास्त करता येते। आणि ज्यावेळेस आपण पिक्चरवरती क्लिक करतो त्यावेळेस इथे एक नवीन फॉर्मॅट टॅब ओपन होतो। तर आपल्या समोर जे काही पिक्चर्स घेतलेले आहेत आणि मागील व्हिडिओमध्ये या फॉर्मॅटविषयी पूर्ण एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पूर्ण बघायचा आहे। आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, इथं तुम्हाला सर्च करायचं, जो तुम्हाला पिक्चर हवा आहे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता। सर्वात पहिले मी इथे मोबाईलवरती टाईप केल्यानंतर इंटर बटन प्रेस केलं किंवा इथे जर सर्च केलं तुम्ही, तर तुमच्यासमोर इथे मोबाईलचे काही जे पिक्चर्स असतील ते तुम्हाला ती साईज कमी जास्त इथनं घेऊ शकतात। किंवा तुम्हाला दुसरं काही माऊस वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही ते टाईप करून त्यानंतर इंटर बटन प्रेस करायचं किंवा सर्च क्लिक करायचं। तर इथे माऊस दोन प्रकारचे आलेले आहेत, इथे हा एक माऊस आलेला आहे आणि हा एक माऊस आलेला आहे। तुम्हाला जे काही सर्च करायचं असेल तुम्ही इथे सर्च करून नंतर इथे सर्च बटनवरती क्लिक करायचं, तुमच्यासमोर त्या प्रकारचे इथे माऊस किंवा ज्या प्रकारची इमेज तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही ना ते सर्च करून तुम्ही इन्सर्ट करू शकता। घ्यायचं असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावरती क्लिक करायचं। डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक इन्सर्ट केलेली आहे,